महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर सातपुडा पर्वतरांगेतील सुमारे 1150 मीटर उंचीवर असलेले महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ। मी विक्रम मोरे स्वागत करतो तुमचं एक्सप्लोर विक्रमच्या नवीन प्रवासाच्या नवीन भागात। आणि आज आपण निघालो आहोत, थंबनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलंच आहे, आज आपली भटकांती होणार आहे तोरणमाळ। तोरणमाळ हे महाराष्ट्रातील एक आग्रामी तालुक्यातील थंड हवेचं ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध आहे। तोरणमाळबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल। येथे भरपूर प्रमाणात असलेल्या तोरण वृक्षामुळे या गावाचं नाव तोरणमाळ असे देण्यात आलेले आहे। असे म्हणतात, येथे सुरुवातीला स्थानिक लोकांद्वारे तोरण वृक्ष म्हणजेच तोरण देवी याची पूजा देखील इथे केली जायची। आम्ही जळगावहून धरणगाव एरोंडल होत चोपडा मार्गे शिरपूरहून शहादा येथे पोचलो। ते केलेलं आहे शहादा येथे। शहादा येथून तोरणमाळाचं जे अंतर आहे 40 किलोमीटर आहे, पण त्या तिथं जो घाट आहे त्या घाटामुळे वेळ लागतो। तर आम्ही 7 वाजता निघणार होतो आणि 7 वाजले आहेत, चेकआउटचा टाईम झालेला आहे। फक्त आमचे बाकी मित्र तयारी अजून करत आहेत, त्यांची तयारी झाल्यावर निघू, बघू आता आहे केव्हा तयार होत आहेत। साहेबांनी खूप साहेबांच्या मित्रांचं खूप धन्यवाद। काय नाव होतं सर त्यांचं? योगेश सोनार। दादा, तुम्ही जर माझा ब्लॉग बघितला तर तुमचे खरंच खूप आभार। ही त्यांनी आम्हाला रात्री 11 वाजता ही हॉटेल अरेंज करून दिली। अखिलेश पाटील सर, तुमचेही खूप आभार। तुम्ही शिरपूरला ज्या प्रकारे पाहुणचार केला त्याबद्दलही तुमचे खूप खूप आभार। मला निलेश सरांशी नक्की भेटतो, खूप इंटरेस्टिंग पर्सन आहे। ठीक आहे, भेटूया मग। याप्रमाणे आम्ही रात्री शहादा येथे मुक्काम करून सकाळी तोरणमाळसाठी निघालो। ॲडव्हेंचरसने परिपूर्ण असलेला असा 7 पायऱ्यांचा घाट पूर्ण करत आम्ही तोरणमाळ गावी पोचलो। गोष्ट आहे सगळ्यांच्या आवडतीच्या, मला कच्चा आम पाहिजे। कच्चा आम आपण पोचलो आता तोरणमाळ आहे। तोरणमाळच्या बेस व्हिलेज वरती इथून 3 एक स्पॉट आहे जे आपल्याला कवर करायचे, ते पुढे सांगेलच मी। स्पॉट वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला कुठे पोहोचणार आहोत आपण। आणि आता आपण आलो आहोत सीता खाईमध्ये। तोरणमाळच्या बेस व्हिलेज पासून अवघ्या 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर आहे। यशवंत झील इथल्या लोकांना विचारल्यावरती असे समजले, या तलावाचे पाणी जडीबुटीयुक्त असल्याने येथे स्नान केल्यावर एक वेगळ्याच प्रकारचा आनंद, एक वेगळ्याच प्रकारची ताजगी भेटते। अच्छा वजा आहे बॉटनिकल गार्डन। व्ह्यू पॉइंट देखील इथूनच आहेत। इथे विविध प्रकारची वनस्पती फुलं यांची एक बाग आहे। Thank you.
1 वाजता आपण पोहोचलो आहोत तोरणमाळच्या हिल स्टेशनवर. बऱ्यापैकी आता क्राऊड आहे इथं. आपण पाहाल तर खूप लोक, म्हणजे सकाळी इतकी क्राऊड, इतकी पब्लिक नव्हती, पण आजचा आणि इकडे पुढे काय रे कोल्हा. आणि हे बा, इथं कोल्ह्याचं आगमन झालंय. येथील रस्ते ॲडव्हेंचर आणि ट्रॅकिंगसाठी अगदी उपयोगी असे आहेत. महाराष्ट्रातील सातपुडा पर्वताची शांतता जर तुम्हाला अनुभवायची असेल तर तोरणमाळ हिल स्टेशनला नक्की भेट द्या. आणि याप्रमाणे धमाल मस्ती मजा करत 2 दिवसाचा प्रवास संपवत आम्ही घराच्या मार्गाने परतीला निघालो.